हॅलो एव्हरीवन, दीप श्रेयस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण दही दपाटे कसे बनवायचे ते शिकूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. दपाटे बनवण्यासाठी इथे मी ज्वारीचे पीठ, बाजरीचे पीठ, गव्हाचे पीठ, बेसन थोडंसं कमी घेतलं आहे बाकीच्या पिठाच्या प्रमाणामध्ये. इथे मी मिरची, लसूण, जिरे आणि कोथिंबीर वाटून घेतली आहे. ह्याला खरडा असे सुद्धा बोलतात. हे असंच वाटून ठेवून तुम्ही भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. भाकरीबरोबर खाताना थोडंसं वरून तेल टाकायचं आणि खायचा. तेल, मीठ, ओवा आणि पीठ मळण्यासाठी पाणी घेतलं आहे. आता आपण धपाट्यासाठी पीठ भिजवून घेऊयात. एक मोठी परात किंवा बाउल घ्यायचा. यामध्ये ज्वारीचे पीठ, बाजरीचे पीठ, गव्हाचे पीठ, बेसन, सर्व पिठे मी चाळून घेतली आहेत. खरडा छोटी वाटी घेतली आहे. तुम्ही तुमच्या तिकटीनुसार कमी जास्त करू शकता. मीठ चवीनुसार, ओवा. आता ही सर्व पिठे एकत्र करून घ्यायची. सर्व पिठे एकत्र करून घेतले आहेत. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. धपाटे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर www.deepshreyaskitchen.com नक्की व्हिजिट द्या. पीठ मळून छान तयार आहे, तुम्ही ते पाहू शकता. हे बघा, अशा प्रकारे पीठ मळून तयार करून घ्यायचं आहे. पिठावरती झाकण ठेवून पीठ अर्धा तास मुरत ठेवून द्यायचं आहे. अर्धा तास झालेला आहे, पीठ छान मुरलं गेलं आहे. हे बघा, तुम्ही ते पाहू शकता. पीठ 2 मिनिटं परत एकदा छान मळून घ्यायचं आहे. आता ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, जसे आपण चपातीसाठी बनवून घेतो तशा प्रकारे. हे बघा, असे अशाच प्रकारे सगळ्या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता एक पोलपाट घ्यायचं आणि एक ओला कापड करून घ्यायचा. हा रुमाल किंवा कॉटन कापड घ्यायचा आणि त्याला असं पसरवून घ्यायचं. यावर थोडस पाणी शिंतडायचं. तयार केलेला पिठाचा गोळा ह्याच्यावरती पसरवून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता यावरती बोटाच्या साह्याने असे होल करून घ्यायचे आहेत. धपाटा तव्यावर टाकण्यासाठी ह्या दोन्ही बाजूला रुमाल पकडून असा उचलून त्याला पूर्ण तव्यावरती टाकायचा आहे. इथे मी तवा गरम करून घेतला आहे. यावरती तेल पसरवायचं. मी दाखवते त्याप्रमाणे धपाटा टाकून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे धपाटा टाकल्यावर त्याच्यावर सुद्धा हाताने असे होल करून घ्यायचे. धपाटा टाकल्यावर धपाट्याच्या साईडने सुद्धा तेल टाकून घ्यायचं. यावरती झाकण ठेवून धपाटा 2 मिनिटं भाजून घ्यायचा आहे. 2 मिनिटं झालेली आहेत. हे बघा, धपाटा आता पलटी करून घ्यायचा. दुसऱ्या बाजूने सुद्धा धपाटा चांगला भाजून घ्यायचा आहे. धपाटा परत एकदा पलटी करून घेऊया. हे बघा, व्यवस्थित छान भाजला गेला आहे. आता याला मी प्लेटमध्ये काढून घेते. दुसरा धपाटा बनवताना रुमाल किंवा कॉटन कापड पाण्यातून एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. कॉटन कापड परत एकदा पोलपाटावरती असं पसरवून घ्यायचा. त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि तयार केलेला गोळा परत एकदा व्यवस्थित असा थापून घ्यायचा आहे. गरज वाटल्यास थोडासा पाण्याचा हात लावून सुद्धा तुम्ही ह्याला पसरवू शकता. आता यावरती होल करून घ्यायचे. दुसरा धपाटा टाकताना परत एकदा तेल. त्यावरती धपाटा.
धपाटा टाकल्यावर धपाट्याच्या साईडने सुद्धा तेल टाकून घ्यायचं। हे बघा, दुसरा धपाटा सुद्धा आपला छान तयार होत आहे। अशाच प्रकारे आपल्याला सगळे धपाटे तयार करून घ्यायचे आहेत। आपले धपाटे बनवून तयार आहेत। साईडला मी दही सुद्धा ठेवलं आहे। अशाच प्रकारे तुम्ही पण तुमच्या घरी दही धपाटे नक्की बनवून बघा। तुमचा फीडबॅक मला कमेंट सेक्शन मध्ये द्या। व्हिडिओला लाईक करा। माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉनवरती पण क्लिक जरूर करा। अशाच नवनव्या रेसिपी सोबत आपण भेटत राहणारच आहोत। तोपर्यंत चविष्ट खा, हेल्दी राहा, आनंदी राहा। थँक्यू।